महाराष्ट्र टकलू गैंग वाढती आहे आणि हाच प्रश्न की महाराष्ट्र टकलू गैंग का वाढती आहे। कोरोना काळात टक्कल करून घ्यायचा फॅड पाहायला मिळत आहे। काही नवरोबांची बायका हजामत करता आहेत। महाराष्ट्रात टकलू गैंग वाढतानाचं चित्र पाहायला मिळत आहे आणि हा महत्त्वाचा प्रश्न असा या संदर्भाने की महाराष्ट्रात ही टकलू गैंग का वाढती आहे। कोरोना काळात टक्कल करून घ्यायचं फॅड आपल्याला पाहायला मिळत आहे। ती घरी चार्जिंग वाली मशीन मिळते ना ती घरी होती, आता 15 तारखेपासून लॉकडाऊन मुळे नावी पण मिळत नाही। केस खूप वाढले होते आणि आता हे आठवड्याभर गर्मीचं सीजन चालू आहे आणि पुढच्या 3 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे, ते खूप केस वाढली होती। मग घरीच आपलं काही कापायला जमलं नाही म्हणून ते पूर्ण मशीन मारून घेतली। 3 तारखेपर्यंत पुरसत परत बघायला नको केसांकडे। तुषार शेटे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। तुषार सर, महाराष्ट्रात टकलू गैंग का वाढती आहे? ज्ञानेश्वर, जर बघितलं तर टाळेबंदीमुळे काय काय संकटांचा सामना करावा लागतोय त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर दिसतं आहे। आपण सगळेच न्यूज चॅनलमध्ये काम करतो त्यामुळे चेहरा किमान नीट ठेवणं, दाढी करून येणं आणि केस नीट असणं हे सगळ्यांसाठी महत्वाचं आहे। मात्र ज्या पद्धतीनं सलून्स बंद आहेत त्यामुळे हे सध्या शक्य होत नाहीये आणि जसं बघितलं की प्रत्येक जण एक सरळ सोपा पर्याय दिसतो आहे, कारण की आता टाळेबंदी जरी 3 मे पर्यंत असली तरी ती पुढे असेल की नसेल याबद्दल कल्पना नाहीये, ती किती एक्सटेंड होईल त्यापेक्षा नावी मिळत नाहीये म्हणून सरळ सोट जाऊन चकोटी करून घेणं हा एकमेव पर्याय लोकांच्या समोर दिसतो आहे। आणि म्हणजे एक जर मजेशीर वक्तव्य जर करायचं म्हटलं तर आपल्याला संपादकांनी जर परमिशन दिली तर कदाचित आपल्याकडचेही अँकर्स असे दिसू शकतील, त्यामुळे कारण सगळ्यात सोपा उपाय सध्या तोच आहे की नाही सलून सगळे बंद आहेत त्यामुळे हजामत करायला कोण मिळत नाहीये, त्यामुळे सगळीकडे जर बघायला गेलं तर एक टकलू गैंग ही सगळी दिसू लागलेली आहे। आणि पुन्हा याच सोबत एक बायकोकडून हजामत करून घ्यायला आवडेल का? नाही नाही, बँकोकडनं हजामत करून घ्यायला आवडणार नाही, कारण की अनेकांची हजामत तशी रोज होताना दिसतेच आहे, मात्र अशा पद्धतीची हजामत ही परवडणारी नाहीये। नक्की, धन्यवाद तुषार सर दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।